मानगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे अशा मध्ये विभागातील रेपोली गावच्या हद्दीत एकोणीस जानेवारीच्या रात्री तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मन हेळा करून टाकणारा विचित्र अपघात घडला आहे हा अपघात इकोकर आणि ट्रक यांच्यामध्ये झाला आहे सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असे समजले आहे की महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच फोर थ्री यू सेव्हन वन वन नाईन व मुंबई बाजूकडून गुहागर निघालेली इको कार क्रमांक एम एच फोर एट बी टी एट सिक्स सेव्हन थ्री यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यामध्ये चार स्त्री व पाच पुरुषांचा समावेश आहे मात्र देवाची लिला आघात आहे या भीषण अपघातात सुमारे तीन ते चार वर्षाचा चिमुकला बालक जखमी होऊन वाचला आहे इको प्रवास करणारे व मृत झालेले नऊ जण हे मुंबई मालाड ढेदवी तालुका गुहारघरकडे प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकृष्ण नावळे आपल्या संपूर्ण टीम सह घटनास्थळी दाखल झाले व रुग्णवाहिकेच्या साह्याने मृतांना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तसेच जखमी चिमुकल्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे सदर अपघाताचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहे समीउल्ला पठाण रायगड न्यूज